त्यास ग्राम विकास हे ब्रीद घेऊन 21 वर्षांपूर्वी भाळवणीतील तत्कालीन युवा व्यापारी मित्र परिवाराने साईराज पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेच्या नूतन अद्ययावत कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनी पार पडला. यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार हे समारंभाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार निलेश लंके, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोकराव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. साईराज पतसंस्थेच्या अद्ययावत कार्यालयाचा शुभारंभ दिमाखदार सोहळ्यात पार पडला. शुभारंभ झाल्यानंतर भाळवणी बाजारतळावर आमदार हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केले. मोठ्या संख्येने लोक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अन्याय केला असून आज प्रजासत्ताक दिनी घडलेली हिंसा अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक कायदे केले होते, ते या मोदी सरकारने मोडीत काढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, ह्या सगळे जे पिकं आहेत ते हमीभावाने घेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे, मी काय आज टी व्ही बघितला नाही, कारण प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम केल्यानंतर मी त्या हिंदुस्तान ॲग्रो त्याचं बघायला गेलो आणि तिथून सरळ इथं आलो. आज 2.5 लाख ट्रॅक्टरची परेड काहीतरी त्या दिल्लीमध्ये होणार आहे. सकाळी प्रजासत्ताक दिनाची परेड झाली. मला सांगा, 60 दिवस हे शेतकरी दिल्लीच्या त्या सीमेवर, 50-55 शेतकरी मेलेले आहेत या काळात. जे 3 कायदे आहेत ते रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. आता तो कायदे आपण समजून घेण्याची गरज आहे आणि आपल्यात असंतोष का नाही हे समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं सगळ्यात जास्त पीक जर मुख्य असेल तर ऊसाचं, म्हणजे राज्यभरामध्ये ऊसाचं हे नगदी पीक आपण काढतो. त्याची FRP 14 दिवसात द्यावी असा पवार साहेबांनी कायदा केला. आज या ठिकाणी आमच्या साईराज सहकारी पतसंस्थेचा जो स्थलांतराचा कार्यक्रम आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पार पडला, आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार हे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये या तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके साहेब, माजी आमदार दादाभाऊ कळमकर साहेब, या नगर जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय भोसले साहेब आणि प्रांत भोसले साहेब, आपल्या तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे मॅडम, आपल्या तालुक्याचे PI घनश्यामजी बळद साहेब आणि या तालुक्यातील सर्व आमचे सहकारी, आमच्या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, गावातील आमचे सर्व व्यापारी बंधू यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. आलेल्या सर्वच वक्त्यांनी प्रामुख्याने पालकमंत्री आणि पद्मश्री पोपटराव पवार आणि आमदार साहेबांनी आमच्या संस्थेच्या भरभराटीसाठी अतिशय चांगलं मौलिक असं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून निश्चितपणे आम्हाला चांगल्या प्रकारे या पुढील काळामध्ये संस्थेच्या भरभराटीसाठी निश्चितपणे आम्हाला पाऊल टाकता येईल असा विश्वास मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी वाटतो आहे. निश्चितपणे या संस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा आमचे व्हाईस चेअरमन या ठिकाणी आहेत आणि आमच्या सर्व संचालक मंडळाचा मानस आहे. या पुढील काळामध्ये या संस्थेच्या तालुक्यामध्ये 1-3 ते 4 शाखा उभारण्याचा आमचा सर्वांचा या ठिकाणी मानस आहे आणि तो लवकरच आम्ही पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने आमचं सर्व संचालक मंडळ या पुढील काळामध्ये काम करणार. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.